ओके, लास्ट लेक्चरला आपण काय घेतलं होतं? तर प्लास्टिकमध्ये कोणते कोणते कॉम्पोजिशन यूज होतात हे आपण लास्ट लेक्चरला घेतलं होतं. त्यामध्ये पॉलिथिलीन, पॉलिविनाइल क्लोराईड, पॉलिमिथाइल मिथियो आक्रोलेट, पॉलिस्टर, देन पॉलिप्रोपिलीन, पॉलिअमाइड दॅट इज नियॉन अँड पॉलिकार्बोनेट हे आपण घेतलं होतं लास्ट लेक्चरला. त्यामध्ये कुणाला काही प्रॉब्लेम आहे का? नो मॅम. नो मॅम. देन आज आपण काय शिकणार आहोत तर मेटल्स. मेटल्स ऍक्ट ऍज अ पॅकेजिंग मटेरियल. मेटल्सचे आपण कोणते कोणतं पॅकेजिंग मटेरियल यूज करतो तर ते आपण बघूयात. मेटल आर यूज्ड फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ अ कंटेनर्स. मेटल्स हे कशासाठी यूज केले जातात तर कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन म्हणजे काय तर आपण बनवतो, कन्स्ट्रक्ट करतो ऑफ कंटेनर्स. कंटेनर्स बनवताना आपण मेटल्सचा यूज करतो. द मेटल्स कॉमनली यूज्ड फॉर दिस पर्पज आर अल्युमिनियम, टीन, प्लेटेड स्टील, स्टेनलेस स्टील, टीन अँड लीड हे आपण यूज करतो. देन द मेटल कंटेनर्स हॅव अ फॉलोइंग ॲडव्हान्टेजेस. मेटलचे जे कंटेनर्स आहेत त्याचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत ते बघा. दे आर स्ट्रुडी. स्ट्रुडी मीन्स काय तर पॉवरफुल और स्ट्रॉंग. ते कसे आहेत? स्ट्रुडी आहेत, पॉवरफुल आहेत अँड स्ट्रॉंग आहेत. स्ट्रुडीचं मिनिंग काय आहे? पॉवरफुल और स्ट्रॉंग. जे मेटलचे जे काही कंटेनर्स आहेत ते कसे आहेत तर स्ट्रुडी आहेत. देन लेबल्स आर प्रिंटेड डायरेक्टली ऑन देअर सरफेस. जे काही लेबल्स आहेत आपण ग्लास मटेरियलसाठी काय करतो तर जे काही लेबल्स आहेत ते आपण वरून स्टिक करतो त्या ग्लास मटेरियलला. पण आपण जे जर मेटलचे जे कंटेनर्स बघितले तर त्याच्यावर आपण काय करू शकतो तर लेबल्स जे आहेत आपल्याला जे काही लेबल्स आपण लागणार आहेत ते आपण काय करू शकतो डायरेक्टली प्रिंट करू शकतो त्याच्या सरफेसवरती. समजलं का? जे काही कंटेनर्स आहेत मेटलचे त्याच्यावर आपण डायरेक्टली लेबल करू शकतो. हे ॲडव्हान्टेजेस आहेत. त्याच्यासाठी स्पेशल ग्लू और स्पेशल जे काही मटेरियल आहे ग्लासवर जे काही आपण लेबलचा जो पेपर आहे किंवा त्याच्यावर प्रिंट करण्यासाठी जे काही मटेरियल वापरलं जातं तर ते ह्याच्यासाठी लागत नाही. ह्याचे जे काही लेबल्स आहेत ते डायरेक्टली सरफेसवर प्रिंट केले जातात. देन दे आर लाईट इन वेट ॲज कम्पेअर टू द ग्लास. ग्लास कंटेनर्स कसे आहेत तर हेवी आहेत. ते ट्रान्सपोर्टेशनसाठी हेवी जातात किंवा ट्रान्सपोर्टेशन त्याचं कॉस्टली आहे. पण जे काही मेटलचे जे काही कंटेनर्स आहेत ते लाईट इन वेट आहेत अँड ॲज कम्पेअर टू द ग्लास कंटेनर हे त्याच्या ॲडव्हान्टेजमध्ये येतं. दे आर इनपरमिएबल टू लाईट अँड मॉइश्चर अँड द गॅसेस. हे मेटलचे जे काही कंटेनर्स आहेत ते कसे आहेत तर इम्परमिएबल आहेत. ते अलो करत नाहीत लाईट, मॉइश्चर अँड गॅसेसला. समजलं? देन दे कॅन बी मेड इन टू रिजिड अनब्रेकेबल कंटेनर्स इम्पार्ट एक्सक्ल्यूजन. एक्सक्ल्यूजन म्हणजे काय तर एक्सपल्शन म्हणजे बाहेर काढणे. दे कॅन बी मेड इन टू रिजिड अनब्रेकेबल. रिजिड म्हणजे काय तर टाईट और हार्ड. दे कॅन बी मेड इन टू रिजिड अनब्रेकेबल कंटेनर्स इम्पार्ट एक्सक्ल्यूजन ह्याचा मिनिंग काय आहे तर हे रिजिड आहेत, अनब्रेकेबल आहेत कंटेनर्स. त्याच्यामधून जे काही आपले जे सोल्युशन आहे किंवा आपलं जे काही प्रिपरेशन आहे ते बाहेर येत नाही. एक्सक्ल्यूजन म्हणजे काय तर बाहेर येणे किंवा बाहेर काढणे. तर त्याच्यामध्ये अनब्रेकेबल आहे, रिजिड आहे ते कंटेनर्स आणि इम्पॅक्ट काय आहे त्याचा तर
एक्सक्लूजन आहे. समजलं? अडवांटेजेस समजले मेटलचे? यस मॅम. यस मॅम. दे आर स्ट्रुडी. स्ट्रुडी म्हणजे काय? तर पॉवरफुल और स्ट्रॉंग. ते स्ट्रॉंग आहेत. मेटल कंटेनर ब्रेक होत नाहीत इझिली. लेबल्स आर प्रिंटेड डायरेक्टली ऑन देअर सरफेस. जे काही लेबल्स आहेत ते काय असतात? तर डायरेक्टली प्रिंट असतात. डायरेक्टली आपण प्रिंट करू शकतो सरफेस वरती. दे आर टाईट, सॉरी, दे आर लाईट इन वेट ॲज कम्पेअर टू द ग्लास कंटेनर. ग्लास कंटेनर च्या कम्पेअर मध्ये हे लाईट इन वेट असतात. दे आर इम्परमिएबल टू द लाईट, मॉइश्चर अँड द गॅसेस. दे कॅन बी मेड इन टू रिजिड अनब्रेकेबल कंटेनर्स. इम्पॅक्ट एक्सक्लूजन. देन नेक्स्ट अडवांटेजेस मध्येच आहेत हे. सुटेबल फॉर प्रेशराइज्ड पॅकेजिंग. जे काही मेटलचे कंटेनर आहेत हे स्पेशल टाईप ऑफ कंटेनर्स आहेत. त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो? तर प्रेशराइज्ड पॅकेजिंग. एरोसोल अस्थमाचे जे काही पंप असतात ते मी तुम्हाला सांगितलं की ते प्रेशराइज्ड गॅसनी प्रिपेअर केलेले असतात. मग त्याच्यासाठी आपण कोणते कंटेनर्स प्रेफर करतो? तर मेटल कंटेनर प्रेफर करतो. दे आर सुटेबल फॉर प्रेशराइज्ड पॅकेजिंग. हा पण समजला. प्रेशराइज्ड पॅकेजिंग म्हणजे काय? आपण जी काही कॉम्प्रेक्स्ड गॅस घेतोय अस्थमा पंपसाठी, देन एरोसोलसाठी, जे काही सेंट वगैरे आहेत, परफ्युम्स आहेत, तर त्याच्यासाठी आपण प्रेशराइज्ड गॅस यूज करतोय. मग ते जे काही कंटेनर्स आहेत ते आपण कोणते यूज करणार आहोत? तर मेटल कंटेनर यूज केले जातात मोस्टली. देन प्रोव्हाइड सुपिरियर प्रोटेक्शन अगेन्स्ट द कंटामिनेशन. ह्याच्यामध्ये काय होतं? तर सुपिरियर प्रोटेक्शन दिलं जातं. कंटामिनेशन ह्याच्यामध्ये होत नाही, त्याच्यामध्ये प्रोटेक्शन असतं, हे एकदा सांगितलेलं आहे. देन मेटल्स आर स्ट्रॉंग अँड स्टॅटर्ड प्रूफ. स्टॅटर्ड प्रूफ म्हणजे काय? तर मेड टू रजिस्टर स्टॅटरिंग. स्टॅटरिंग म्हणजे काय? तर क्रश. जे काही क्रश होत म्हणजे क्रश म्हणजे काय? तर चुरा होणे. तर मेटल हे स्ट्रॉंग आहेत अँड स्टॅटर प्रूफ आहेत. ते इझिली ब्रेक होत नाही. दे कॅन बी मेड इन टू रिजिड अनब्रेकेबल. ते रिजिड आहेत, अनब्रेकेबल आहेत. देन इट फॉर्म एक्सलंट टेम्पर रजिस्टंट कंटेनर्स. हे टेम्पर रजिस्टंट कंटेनर इझी एक्सलंट फॉर्म होऊ शकतात. देन दे आर मेड फ्रॉम रिजिड अनब्रेकेबल. स्टॅटर प्रूफ लक्षात आलं का काय आहे? स्टॅटर प्रूफ म्हणजे ते क्रश होत नाही, इझिली ब्रेक होत नाही. समजले अडवांटेजेस? 10 अडवांटेजेस समजले? यस मॅम. ओके. देन डिसअडवांटेजेस. डिसअडवांटेजेस काय आहेत मेटल कंटेनरचे? तर एक्सपेन्सिव्ह आहे, कॉस्ट हाय आहे या मटेरियलची. देन चेंज टू टॉक्सिसिटी. जर आपण लॉंग ड्युरेशन पर्यंत जर त्याच्यामध्ये आपण आपलं डोसेज फॉर्म ठेवलं तर त्याच्यामध्ये टॉक्सिसिटी होऊ शकते मटेरियलमध्ये. म्हणजे आपलं जे काही ड्रग आहे त्याच्यामध्ये टॉक्सिसिटी होऊ शकते लॉंग ड्युरेशन पर्यंत जर आपलं प्रिपरेशन तसंच राहिलं तर. हेवी इन वेट. काही काही जे कंटेनर्स आहेत ते हेवी वेट असतात. देन रिएक्ट विथ सर्टन केमिकल्स. जे सेन्सिटिव्ह केमिकल्स असतील जर मेटल त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं तर ते रिएक्शन दाखवतं आणि आपलं जे काही प्रोडक्ट आहे, जे काही आपलं ड्रग आहे ते कंटॅमिनेशन होऊ शकतं किंवा खराब होऊ शकतं. रिएक्ट विथ सर्टन केमिकल्स. जे काही सर्टन केमिकल्स असतील, सम केमिकल्स असतील, त्याच्या बरोबर ते रिएक्ट होऊ शकतं. देन रिएक्टिव्ह टू सर्टन केमिकल्स अँड ससेप्टिबल टू द करोजन. रिएक्टिव्ह टू द सर्टन केमिकल्स ह्याच्यामध्ये ते सांगितलेलं आहे. रिएक्टिव्ह रिएक्शन होती सर्टन केमिकल्स बरोबर अँड ससेप्टिबल टू द
करोजन ससेप्टिबल म्हणजे ऍप्लिकेबल करोजन होऊ शकतात त्याच्या जर रिएक्शन झाली तर. हे तिथं सांगितलेलं आहे. डिसएडवांटेजेस आहेत मेटलचं मेटल कंटेनरचं, तर ते केमिकल्स काही काही जे केमिकल्स आहेत सम सर्टन केमिकल्स बरोबर ते रिएक्शन दाखवतं आणि ससेप्टिबल टू द करोजन ते करोजन करू शकतं मटेरियल. समजलं? येस मॅम. ओके. देन जे काही स्ट्रीप ब्रिस्टल्स आहेत तर ते कसे स्ट्रीप अँड ब्रिस्टल्स मेटलचे मेटलचे जे आपण एक्झाम्पल बघूयात. मेटलच्या पॅकेजिंग मटेरियल मध्ये आपण काय काय यूज करतो हे आपण बघूया. स्ट्रीप अँड ब्रिस्टल्स, स्ट्रीप अँड ब्रिस्टल्स मी तुम्हाला ब्रिस्टल्स सांगते सारखं काय आहे. स्ट्रीप आपण काय म्हणतो तर एक मेडिसिनची स्ट्रीप असं म्हणतो. स्ट्रीप और ब्रिस्टल्स, ब्रिस्टल्स पण म्हणू शकतो आपण ह्याला. तर ते कशामध्ये युज केलं जातं तर टॅबलेट अँड कॅप्सूल मध्ये. हे मेटलचे टाईप आहेत, मेटलचं कंटेनर आहेत हे आणि हे डोसेज फॉर्म आहेत. आपण कोणत्या डोसेज फॉर्म साठी ते कंटेनर यूज करतो. स्ट्रीप अँड ब्रिस्टल्स हे जे काही स्ट्रीप आहे, स्ट्रीप आपण कॅप्सूलला वापरतो आणि ब्रिस्टल्स आपण टॅबलेटला वापरतो. जे काही स्ट्रीप्स आहेत, स्ट्रीप अँड ब्रिस्टल, ते आपण टॅबलेट अँड कॅप्सूलला पण यूज करतो. देन कोलेस्टेबल ट्यूब. कोलेस्टेबल ट्यूब्स म्हणजे काय तर ऑइंटमेंट, क्रीम, जेल्स अँड अदर सेमी सॉलिड्स. सेमी सॉलिड जे काही मटेरियल आहे त्याच्यामध्ये आपण कोलेस्टेबल ट्यूब यूज करतो. कोलेस्टेबल ट्यूब आपण क्रीम्स, जेल्स वगैरे बघितले तुम्ही, त्याच्यामध्ये जी काही ट्यूब असते कोलेस्टेबल ट्यूब म्हणतो आपण. पॅकेजिंग मटेरियल ऑइंटमेंटचं पॅकेजिंग मटेरियल कशामध्ये असतं तर ऑइंटमेंट कशामध्ये आपण पॅक करून ठेवतो तर कोलेस्टेबल ट्यूब मध्ये. कोलेस्टेबल ट्यूब लक्षात आली का? हे जे काही दिलंय त्यांनी ह्या इमेज मध्ये दिसते का तुम्हाला ह्याच्यामध्ये काय आहे तर हे कोलेस्टेबल ट्यूब्स आहेत. समजलं? ह्याच्यामध्ये आपण ऑइंटमेंट्स, जेलीज, क्रीम्स अँड अदर सेमी जे काही सेमी सॉलिड मटेरियल आहे ते आपण कोलेस्टेबल ट्यूब मध्ये स्टोअर करून ठेवतो किंवा कोलेस्टेबल ट्यूब पॅकेजिंग मटेरियल आहेत. देन कॅन्स. कॅन्स म्हणजे काय तर जे काही एरोसोल, इनहेलर्स और स्प्रे त्याच्यासाठी आपण काय यूज करतो तर कॅन्स यूज करतो. समजले? कोणत्या डोसेज फॉर्म साठी आपण काय यूज करतो, मेटलचे जे काही कंटेनर्स आहेत ते कोणते यूज करतो. समजले? येस मॅम. हा ओके. कोलेस्टेबल ट्यूब समजली काय आहे? येस मॅम. ओके. देन अल्युमिनियम. आपण काय सांगितलं होतं, आपले जे काही मेटलचे जे कंटेनर्स आहेत ते कोणत्या मटेरियल पासून बनवतात तर अल्युमिनियम, टीन, प्लेटेल स्टीन अँड स्टेनलेस स्टीन. तर आपण वन बाय वन त्याचे कंपोजिशन बघूया. अल्युमिनियम मध्ये काय आहे तर द डिफरंट टाइप्स ऑफ अल्युमिनियम पॅकेजिंग मटेरियल इन्क्लूड लीडिंग अट्रॅक्टिव्हनेस. लीडिंग म्हणजे काय करतो, इन्क्रीज, इन्क्रीज अट्रॅक्टिव्हनेस. द डिफरंट टाइप्स ऑफ अल्युमिनियम पॅकेजिंग मटेरियल इन्क्लूड लीडिंग अट्रॅक्टिव्हनेस. जे काही अल्युमिनियमचे जे काही पॅकेजिंग मटेरियल आहे ते काय इन्क्रीज करतात तर अट्रॅक्टिव्हनेस ऑफ अ प्रोडक्ट, अट्रॅक्टिव्हनेस इन्क्रीज करतात. कंटेनर्स लीडिंग फार्मा फॉइल्स. जे काही फार्मा फॉइल आहे, फॉइल म्हणजे काय तर फॉइल म्हणजे एक थिन मेटलचं लेअर असतो त्याला आपण फॉइल म्हणतो. तर लीडिंग फार्मा फॉइल, लीडिंग पॅकेजिंग मटेरियल. तर पॅकेजिंग मटेरियल इन्क्रीज करतो. लीडिंग ब्रिस्टल फॉइल. ब्रिस्टल फॉइल म्हणजे काय तर ब्रिस्टलची जे फॉइल, थिन मेटलचं जे काही लेअर आहे त्याला आपण फॉइल म्हणतो. देन अल्युमिनियम फॉइल, लॅमिनेटेड फॉइल. इथं त्यांनी फॉइलचे जे काही आपण प्रकार टाइप्स आपण यूज करतो तर ते टाइप्स इथं दिलेले आहेत. आपण कोणत्या कोणत्या
मटेरियलचा आपण फॉइल यूज करतो ऍज अ ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमची हे आपण फॉइल यूज करतो, ब्रिस्टल लीडिंग ब्लिस्टर फॉइल, ॲल्युमिनियम फॉइल, लॅमिनेटेड फॉइल, हीट स्टेबल लीडिंग फॉइल. ह्याच्यामध्ये काय आहे तर फक्त त्यांनी जे काही फॉइल आहे, फॉइल म्हणजे काय तर थिन लेअर ऑफ मेटल. ॲल्युमिनियमचे आपण कोणते कोणते फॉइल यूज करतो हे त्यांनी दिलेलं आहे. द डिफरंट टाइप्स ऑफ ॲल्युमिनियम पॅकेजिंग इन्क्लूड्स लीडिंग अट्रॅक्टिव्हनेस. जे काही ॲल्युमिनियमचे जे काही मटेरियल पॅकेजिंग मटेरियल आहे ते काय करतं, अट्रॅक्टिव्हनेस इन्क्रीज करतं कंटेनर्सचं. देन कंटेनर्स लीडिंग फार्माफॉइल, फार्माफॉइल आपण यूज करू शकतो. लीडिंग पॅकेजिंग मटेरियल लीडिंग ब्लिस्टर फॉइल, ॲल्युमिनियम फॉइल, लॅमिनेटेड फॉइल, हीट सिलेबल लीडिंग फॉइल. देन द एक्सलंट प्रॉपर्टी ऑफ ॲल्युमिनियम फॉइल प्रोव्हाइड अ कन्व्हिनियंट सेफ अँड वर्सटाईल पॅकेजिंग सिस्टीम फॉर व्हेरियस फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स. वर्सटाईल म्हणजे काय तर परफॉर्म मेनी फंक्शन्स. जे काही वर्सटाईल म्हणजे काय तर ते मेनी फंक्शन परफॉर्म करतं. द एक्सलंट प्रॉपर्टी ऑफ ॲल्युमिनियम फॉइल प्रोव्हाइड अ कन्व्हिनियंट. जे काही ॲल्युमिनियम फॉइल आहे, ॲल्युमिनियमची जी काही फॉइल आहे ती काय करते तर प्रोव्हाइड कन्व्हिनियंट, म्हणजे ते यूज करायला सोपी आहे, सेफ आहे. इट इज सेफ अँड वर्सटाईल पॅकेजिंग सिस्टीम. वर्सटाईल पॅकेजिंग म्हणजे काय तर आपण मेनी फंक्शन जी काही ॲल्युमिनियम फॉइल आहे तर ते यूज करून आपण मेनी फंक्शन्स करू शकतो किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारे आपण ते यूज करू शकतो. वर्सटाईल पॅकेजिंग सिस्टीम आहे ॲल्युमिनियमची फॉर व्हेरियस फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स. वेगळ्या वेगळ्या फार्मास्युटिकल प्रोडक्ट्सचे आपण तयार करताना जे काही पॅकेजिंग मटेरियल आहे तर ते आपण ॲल्युमिनियमचं यूज करू शकतो, हे तिथे सांगितलेलं आहे त्यांनी. देन ॲल्युमिनियम फॉइल हॅज अ सुपिरियर बॅरियर प्रॉपर्टी दॅट टोटली एक्सक्लूड्स ऑक्सिजन, मॉइश्चर अँड अदर गॅसेस, मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड लाईट, अँड दस मेंटेन सेन्सिटिव्ह प्रोडक्ट्स ड्युरिंग लॉंग टर्म स्टोरेज. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, ॲल्युमिनियमची जी काही फॉइल आहे ती सुपिरियर बॅरियर आहे. सुपिरियर बॅरियर म्हणजे काय तर एक बॅरियर आहे, तर ते काय रेझिस्ट करतं किंवा ते काय एक्सक्लूड करतं, म्हणजे जे काही मॉइश्चर, ऑक्सिजन अँड अदर गॅसेस आहेत एन्व्हायरमेंट मधले तर ते आपल्या कंटेनर्स मध्ये येणार नाहीत, ही काळजी कोण घेतं तर ॲल्युमिनियम फॉइल घेतं. म्हणजे ते एक बॅरियर म्हणून काम करतं ऑक्सिजन, मॉइश्चर अँड अदर गॅसेस साठी. जे काही मॉइश्चर आहे, ऑक्सिजन आहे आणि अदर जे काही गॅसेस आहेत त्याच्यापासून आपल्या प्रोडक्टचं जे काही कंटॅमिनेशन होणार आहे ते स्टॉप करण्यासाठी किंवा ते थांबवण्यासाठी ॲल्युमिनियम फॉइल हे बॅरियर म्हणून काम करतं. मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड लाईट्स, जे काही एक्सटर्नल एन्व्हायरमेंट मधले जे काही फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये आणि आपलं जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम फॉइल हे बॅरियर म्हणून काम करतं. अँड दस मेंटेन द सेन्सिटिव्ह प्रोडक्ट्स ड्युरिंग द लॉंग स्टोरेज. जे काही आपण स्टोरेज करणार आहे तर त्याच्यामध्ये आपलं जे काही सेन्सिटिव्ह प्रोडक्ट असतील ते जे काही असतील तर ते स्टोअर राहतात, त्याचा स्टँडर्ड मेंटेन राहतो. समजलं ॲल्युमिनियमचे प्रॉपर्टीज काय आहेत. समजलंय का? यस मॅम, यस मॅम. अजून एकदा सांगू दे. ओ मॅम, यस मॅम. ओके, ॲल्युमिनियम मध्ये काय आहे, हे ॲल्युमिनियम डिफरंट टाइप्स ऑफ ॲल्युमिनियम पॅकेजिंग मटेरियल इन्क्लूड लीडिंग अट्रॅक्टिव्हनेस. ॲल्युमिनियमची जी काही फॉइल आहे ऍज अ पॅकेजिंग मटेरियल ते काय करते तर इन्क्रीज अट्रॅक्टिव्हनेस. जे काही मटेरियल आहे त्याचा अट्रॅक्टिव्हनेस इन्क्रीज करते, म्हणजे अट्रॅक्टिव्हनेस वाढवते जेणेकरून कस्टमर्स आपले प्रोडक्ट्स घेतील.
हे समजलं. तर अल्युमिनियम मध्ये काय आहे, तर हे जे काही आपण फॉइल म्हणतो, फॉइल म्हणजे काय, तर अल्युमिनियमचा एक थिन लेअर असतो किंवा थिन लेअर ऑफ मेटल म्हणजे काय, तर फॉइल. तर अल्युमिनियम मध्ये आपण कोणत्या कोणत्या फॉइल्स युज करतो ऍज अ पॅकेजिंग मटेरियल, हे त्यांनी फक्त नावं दिलेली आहेत, ते कोणत्या कोणत्या फाईल्स आहेत, फॉइल आहेत. तर त्याच्यामध्ये कोणते कोणते फॉइल्स आहेत, तर लीडिंग फार्मा फॉइल, लीडिंग पॅकेजिंग मटेरियल, लीडिंग ब्लिस्टर फॉइल, ब्लिस्टर फॉइल, अल्युमिनियम फॉइल, लॅमिनेटेड फॉइल, हीट सीलेबल लीडिंग फॉइल. हे काय झाले, तर फॉइलचे टाइप्स झाले. ऍज अ पॅकेजिंग मटेरियल आपण अल्युमिनियम ऍज अ पॅकेजिंग मटेरियल फॉइल आपण यूज करतो. इथपर्यंत समजलं फॉइल कोणते आहेत? यस मॅम. ओके. लॅमिनेटेड म्हणजे काय मॅम? लॅमिनेटेड म्हणजे, लॅमिनेटेड म्हणजे एक टाइप आहे फॉइलचा. असं वेगळं लॅमिनेटेड म्हणजे सांगता येणार नाही, हे टाइप मध्येच आहे. फॉइलच जे काही टाइप आहे त्याच्यामध्ये आपण लॅमिनेटेड फॉइल असं युज करतो. हे जे काही ब्रिस्टल पॅकेजिंग आहे त्याच्यामध्ये जे काही फॉइल युज करतो, तर ती एक टाइप आहे लॅमिनेटेड फॉइल. देन द एक्सलंट प्रॉपर्टी ऑफ अल्युमिनियम फॉइल, जर अल्युमिनियमची जी काही फॉइल आहे त्याची एक्सलंट प्रॉपर्टी काय आहे, तर प्रोव्हाइड अ कन्व्हिनियंट अँड सेफ. ही कशी आहे अल्युमिनियम फॉइल कशी आहे, तर ते कन्व्हिनियंट आहे, इझी फॉर यूज आहे, सेफ आहे अँड वर्सटाईल. वर्सटाईल म्हणजे काय, तर ते मेनी फंक्शन परफॉर्म करतात. परफॉर्म म्हणजे अल्युमिनियमची जर फॉइल यूज केली तर वर्सटाईल पॅकेजिंग सिस्टीम आहे, म्हणजे अल्युमिनियमची फॉइल वेगळ्या वेगळ्या सॉफ्ट फॉर्म मध्ये आपण यूज करू शकतो ऍज अ पॅकेजिंग मटेरियल फॉर व्हेरियस फार्मास्युटिकल प्रोडक्ट. जे काही आपले फार्मास्युटिकल प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये आपण अल्युमिनियमची फॉइल यूज करू शकतो वेगळ्या वेगळ्या यूज साठी. देन अल्युमिनियम फॉइल हॅज अ सुपिरियर बॅरियर. अल्युमिनियम फॉइल काय आहे, तर एक बॅरियर म्हणून यूज करतो. तर ते कशासाठी प्रोटेक्शन व्हावं आपल्या प्रोडक्टचं, तर मॉइश्चर, ऑक्सिजन अँड अदर गॅसेस, मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड लाईट्स, हे जे काही फॅक्टर्स सांगितले त्यांनी, ह्याच्यापासून आपल्या प्रोडक्टचं जे काही प्रोटेक्शन व्हावं त्याच्यासाठी अल्युमिनियम फॉइल आपण यूज करतो. अल्युमिनियम फॉइल जर आपण प्रोडक्टला यूज केली तर त्याच्या कशापासून प्रोटेक्शन होतं त्याचं, तर मॉइश्चर, ऑक्सिजन अँड अदर्स जे काही एन्व्हायरमेंट मधले गॅसेस आहेत त्यांच्यापासून आपल्या प्रोडक्टचं प्रोटेक्शन होतं. त्याच्यासोबत मायक्रो ऑर्गॅनिझम्स पण त्याच्यामध्ये येत नाहीत आणि आपलं जे काही प्रोडक्ट आहे ते स्टँडर्ड त्याचं मेंटेन राहतं. समजलं? यस मॅम. यस मॅम. देन टीन, जे काही टीन मटेरियल आहे ऍज अ पॅक मेटल, तर टीनचं मटेरियल आपण कसं यूज करतो, तर टीन इज अ मोर एक्सपेन्सिव्ह. हे कसं आहे, तर मोर एक्सपेन्सिव्ह आहे, ह्याची कॉस्ट जास्त आहे. टीन इज अ केमिकली इनर्ट ऑफ ऑल कोलेस्टेबल ट्यूब मेटल. जे काही कोलेस्टेबल ट्यूब्स आहेत तर त्याच्यामध्ये काय असतं, तर टीन हे यूज केलं जातं. पण जे काही टीन आहे ते इनर्ट सबस्टन्स आहे. कोलेस्टेबल ट्यूब बरोबर जरी आपण यूज केलं तर ते कोणतीच रिएक्शन दाखवत नाही आपल्या प्रोडक्टशी. आपलं जे काही फार्मास्युटिकल प्रोडक्ट्स आहेत, सोल्युशन असतील, कोलेस्टेबल ट्यूब मध्ये आपण काय यूज करतो असं सांगितलं, सेमी सॉलिड मटेरियल. जे काही सेमी सॉलिड मटेरियल आहेत आपण यूज केलेले, तर ते कसे प्रोटेक्टेड राहतात. टीन हे काय आहे, तर केमिकली इनर्ट सबस्टन्स आहे, त्यामुळे आपण कोलेस्टेबल ट्यूब मध्ये टीन यूज करतो. इट इज मोर डक्टाईल फॉर दिस मेटल. डक्टाईल म्हणजे काय, तर एबल टू ड्रॉ आउट इन टू द थिन वायर.
तर जे काही थीन मटेरियल आहे तर ते आपण काय करू शकतो, तर डक्टाईल, त्याची आपण थीन वायर करू शकतो ऑफ दिस मेटल. म्हणजे आपल्याला जशी यूज करायची तशी आपण त्याला बनवू शकतो. टीनची जी काही डक्टाईल वायर आहेत किंवा टीनची आपण वायर बनवून पण यूज करू शकतो. देन टीन ऍट 15% यूज इन कंपोजिशन ऑफ अ मेटल्स फॉर कोलेस्टेबल ट्यूब. जे काही कोलेस्टेबल ट्यूब आहेत त्याच्यामध्ये मेटल जे काही यूज केलं जातं तर 50% टीन असतं. समजलं? येस मॅम. येस मॅम. टीन मोस्टली कुठे यूज केला जात तर कोलेस्टेबल ट्यूब मध्ये. तर हे काय आहे तर त्याचा डक्टाईल फॉर्म आपण करू शकतो. डक्टाईल फॉर्म म्हणजे काय, तर त्याची आपण वायर्स बनवू शकतो, थीन वायर बनवू शकतो. टीन कसं आहे तर एक्सपेन्सिव्ह आहे, इनर्ट आहे, त्यामुळे आपण कोलेस्टेबल मेटल्स ट्यूब मध्ये आपण यूज करू शकतो. आणि जे काही कोलेस्टेबल ट्यूब आहेत त्याच्यामध्ये 50% कंपोजिशन हे टीनचं असतं. हे फक्त सांगितलेलं आहे टीन मध्ये. समजलं? येस मॅम. ओके. देन लीड. लीड मध्ये काय आहे, लीड ऍज अ लोएस्ट कॉस्ट ऑफ ऑल ट्यूब मेटल्स. जे काही लीड म्हणून मटेरियल आपण यूज करतो, लीडचं मटेरियल, ते त्याचं कसं आहे तर लोएस्ट कॉस्ट आहे ऑफ ऑल ट्यूब मेटल्स. अँड इट वाईडली यूज्ड फॉर अब्रेसिव इंक, पेंट अँड लुब्रिकंट. अब्रेसिव म्हणजे काय, तर स्टिकी मटेरियल. इंक माहितीये तुम्हाला, पेंट अँड लुब्रिकंट. लुब्रिकंट म्हणजे काय, तर ऑइल ऑर ग्रीस. आपण लुब्रिकेशन साठी यूज करतो. लुब्रिकेशन म्हणजे माहिती का तुम्हाला? लुब्रिकंट. नाही आदित्य सांगा, लुब्रिकंट म्हणजे काय? लुब्रिकंट म्हणजे ऑइलिंग करणे, जसं सायकल लुब्रिकेशन करतो, ऑइल करतो तसं. ओके. हा यस, गुड. लुब्रिकेशन म्हणजे काय, तर ऑइलिंग. ऑइलिंग करते आपण, वंगण वगैरे म्हणतात सायकल. जसं आदित्यने सांगितलं, सायकलचं जे काही ऑइलिंग वगैरे आपण करतो. का करतो, तर आपण ऑइल सायकलच्या चेन मध्ये वगैरे आपण टाकलं तर ते स्मूथली फ्रिक्शन करतं किंवा स्मूथली त्याचं वर्क परफॉर्म करतं. त्याच्यासाठी आपण काय करतो, तर लुब्रिकेंट्स ऍड करतो. लुब्रिकंटचे एक्झाम्पल काय आहे, तर ग्रीस ऑर ऑइल. लीड ऍज अ लोएस्ट कॉस्ट ऑफ अ ट्यूब मेटल्स. लीडचं कसं आहे, तर लीडची लो कॉस्ट आहे ऍज अ ट्यूब मेटल्स. जे काही मटेरियल आहे ट्यूब मेटल्स, तर त्याच्यामध्ये ह्याची लोएस्ट कॉस्ट आहे. इट इज वाईडली युज्ड फॉर. हे कशासाठी युज केलं जातं, तर अब्रेसिव्ह. अब्रेसिव्ह म्हणजे काय, तर स्टिकी मटेरियल असतं. इंक, पेंट अँड लुब्रिकंट. लुब्रिकंट म्हणजे काय, तर ऑइलिंग ऑर ग्रीस. ऑइल ऑर ग्रीस. देन वेन इट इज युज्ड ऍज अ पॅकेजिंग मटेरियल, अबाउट 3% अँटीमनी is added to increase the hardness. Lead material kasa ahe tar soft, it is used for packaging, about 3% antimony. Lead madhe kay kela jata tar jeva packaging material manun lead use kela jata tachyamadhe antimony taktat tacha hardness increase karnyasathi. Samajlo? Ma'am. Yes ma'am. ओके. लीडचे तीन कंपोजिशन समज, मेटलचे तीन कंपोजिशन समजले, अल्युमिनियम, टीन अँड लीड. हे तीन कंपोजिशन आपण यूज करतो. देन रबर.
क्लोजर्स आर यूज्ड फॉर वायल्स इन फ्यूजन बॉटल्स आर अँड कार्टिलेज. कार्टिलेज म्हणजे काय? तर एम्फ्यूज वरच जे काही मटेरियल असतं त्याला आपण काय म्हणतो तर कार्टिलेज म्हणतो. क्लोजर्स आर यूज्ड फॉर वायल्स इन फ्यूजन ट्यूब्स अँड कार्टिलेज. तर हे कशापासून बनलेलं असतं तर रबर पासून बनलेलं असतं. क्लोजर्स म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे, सांगितलं मी. क्लोजर्स म्हणजे कंटेनरवरची जी काही कॅप असते त्याला आपण क्लोजर म्हणतो. क्लोजर्स आर यूज्ड फॉर वायल्स. वायल्स म्हणजे काय? टू बी अ लार्ज अँड वाईल्स काय आहेत? तर टू बी लार्ज म्हणजे वाईल्स हे लार्ज पॅरेंटल मध्ये येतात अँड प्रोडक्ट्स कॅन बी स्टोर्ड अँड यूज्ड रिपीटेडली इन अ फ्युजन ट्यूब. फ्युजन बॉटल म्हणजे काय? तर जे काही आपली सलाईनची बॉटल्स असते त्याला आपण काय म्हणतो तर फ्युजन बॉटल म्हणतो. वाईल्स म्हणजे काय? तर लार्ज पॅरेंटल म्हणून यूज करतो आणि त्याच्यामधून आपण रिपीटेडली डोसेज आपण घेऊ शकतो. त्याच्यामधून आपण डोस रिपीटेडली घेऊ शकतो. अँड एम्फ्यूल. वाईल्स अँड एम्फ्यूल. एम्फ्यूल मध्ये काय फरक आहे? एम्फ्यूल काय आहे तर स्मॉलर आहे अँड यूज्ड टू होल्ड द सिंगल डोस. एम्फ्यूल इथं आला नाही हे शब्द पण मी तुम्हाला सांगते एम्फ्यूल्स अँड व्हाईल्स मध्ये काय डिफरन्स आहे. व्हाईल्स काय आहे तर हे लार्ज डोसेस साठी यूज केले जातात. ह्याच्यामधून आपण रिपीटेडली डोस घेऊ शकतो. अँड एम्फ्यूल्स. एम्फ्यूल्स मध्ये काय असतं तर स्मॉलर असतात एम्फ्यूल्स अँड यूज्ड टू होल्ड द सिंगल डोस. जे काही एम्फ्यूल्स असतात ते कसे असतात तर सिंगल डोस आपण यूज करू शकतो एम्फ्यूल्स मध्ये. आणि जे काही व्हाईल्स आहेत व्हाईल्स मध्ये आपण काय करू शकतो तर हे रिपीटेडली यूज करू शकतो आपण डोस त्याच्यातला. आणि हे लार्ज पॅरेंटल मध्ये येतात. टू बी लार्जर असत म्हणजे लार्ज प्रोडक्ट मध्ये येतात. इन फ्युजन बॉटल्स. फ्युजन बॉटल्स म्हणजे काय? तर सलाईनची जी काही बॉटल्स आहेत ती. अँड कार्टिलेज. कार्टिलेज म्हणजे काय? तर एम्फ्यूल्स वर आपण जे काही वरचं मटेरियल असतं त्याला आपण कार्टिलेज म्हणतो. ते कशाचे बनलेले असतात? तर रबरचे बनलेले असतात. रबर ऍज अ पॅकेजिंग मटेरियल. जे काही क्लोजर्स असतील यूज्ड इन वायल्स म्हणजे वायल्स वर जे काही आपण क्लोजर्स यूज करतो तर ते कशाचे बनलेले असतात? तर रबरचे बनलेले असतात. रबर इज अ सॉफ्ट अँड इलास्टिक देअरफोर इन्सर्शन ऑफ अ नीडल एंट्री रिमूव्ड इझिली. रबर्स कसे आहेत? तर सॉफ्ट अँड इलास्टिक आहेत. देअरफोर इन्सर्शन ऑफ अ नीडल्स. जे काही इन्सर्ट करतात नीडल्स तर ती रिमूव्ह करायला इझी जाते. का? तर जे काही आपलं रबर मटेरियल आहे ते कसं आहे तर सॉफ्ट अँड इलास्टिक आहे. समजलं? दोन प्रॉपर्टी काय आहेत रबरच्या? यस मॅम. रबर्स कस का म्हणून यूज करतो? तर क्लोजर्स म्हणून यूज करतो व्हाईल्स वरती. अँड कार्टिलेज. कार्टिलेज अँड व्हाईल्स हे का? तर व्हाईल्स वरती आपण क्लोजर कशाचं यूज करतो? तर रबरचं. आणि कार्टिलेज त्याच रबरनी बनलेलं असतं. देन रबर हे सॉफ्ट अँड इलास्टिक आहेत त्यामुळं काय होतं तर इन्सर्शन ऑफ अ नीडल एंट्री इज रिमुवेबल इझिली किंवा रिमूव्ड इझिली. ते इन्सर्शन जे काही केलेलं असतं रबरमध्ये नीडल वगैरे तर ते रिमूव्ह करायला इझी जातं. का? तर ते जे मटेरियल आहे रबरचं तर सॉफ्ट अँड इलास्टिक असल्यामुळं. देन ऍडव्हान्टेज बघा रबरचे. ऍडव्हान्टेजेस ऑफ रबर. Because of rubber is soft, the needle can be inserted and removed easily. जे काही रबर्स मटेरियल मध्ये नीडल्स आपण इन्सर्ट केलेली आहे ती काय करू शकतो? इझिली रिमूव्ह करू शकतो. बिकॉज ऑफ इलेक्ट्रिसिटी अ परफेक्ट फिट इज
provided between the closures and the neck of the glass container. जे काही इलेक्ट्रिसिटी आहे तर ती जास्त असते रबर मध्ये, त्यामुळे काय होतं, परफेक्टली फिट बिटवीन क्लोजर्स अँड द नेक ऑफ द ग्लास कंटेनर. जे काही नेक आहे ग्लास कंटेनरच आणि क्लोजर आहे त्याच्यामध्ये ते फिक्स होतं, फिक्स बसत रबर मटेरियल. त्यामुळे आपण रबर मटेरियल यूज करतो. रबर मटेरियलची इलास्टिसिटी जास्त असल्यामुळे ती काय होते तर क्लोजर्स अँड नेक मध्ये ते फिक्स बसत. अँड कॉज अ जे काही रिलायन्स अ प्रोडक्ट sterility is maintained after the insertion. je kai elastic plastic rubber material elastic asliamulo tyachyamade contamination hot nahi. je kai apan needle insert karto tar ti remove keli jate ani tyachi sterility maintained rahate. okay, disadvantages apan next lecture la ghuyat.